आजच्या दसऱ्याच्या दिवशी रावणाचं दहन करण्याची प्रथा आहे। वसई विरार परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील अशाच एक प्रकारचा रावण दहन केलेला आहे। पण हा रावण दहन करताना कुठेतरी शिंदे सरकारचा निषेध करत हा रावण दहन केलेला आहे। 50 खोके एकदम ओके असा नारा देत आणि जे शिंदे सरकारने गेले मागील 6 महिन्यांपासून जो काही भोंगळ कारभार चालवलाय त्या विरोधात हा रावण जाळलेला आहे आणि हे रावण रूपी सरकार आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलेला आहे। राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसने रावण दहनचं आंदोलन घेतलं आणि त्याच धर्तीवर वसई विरार परिसरात देखील आंदोलन घेण्यात आलं। जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांच्या नेतृत्वाखाली वसई पश्चिमेच्या सनसिटी परिसरात हा रावण दहन करण्यात आला आणि यावेळी शिंदे सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला। कशा प्रकारे हे रावण दहन केले याची दृश्य पहा आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने काय प्रतिक्रिया दिली ती ऐकूया। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माननीय प्रांताध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला निर्देशित केलेला आहे की विजयादशमीच्या आजच्या शुभदिनी आपण जे रावणाच्या प्रतिकात्मक ज्या अशुभ आहे जे आता महाराष्ट्राची जनता फेस करते आहे, तोंड देते आहे, असे जे कृत्य आहेत त्यांना रावणाच्या प्रतिकाने दहन त्यांचं करायचं आहे। ते दहन आज आम्ही केलेलं आहे। महाराष्ट्र द्वेषी महाराष्ट्र द्रोही हे जे सरकार आहे ह्या सरकारने चालवलेलं आहे। जो विरोध करतो त्याला ईडी चौकशी आहे। 50 खोके नॉट ओके, 50 खोक्यांनी दुर्दशा केलेली ह्या सरकारची। त्याचप्रमाणे बेरोजगारी आहे महाराष्ट्रामध्ये। येणारे जे उद्योगधंदे आहेत ते गुजरातला पाठवले जात आहेत। महिला सुरक्षित नाही आहे, शेतकरी रडतोय। हे सगळे 10 तोंडावर रावणाच्या लावून आम्ही त्याचं आज दहन करत आहोत इथे।